पंच प्राण है आतुर झाले करण्यातव आरती स्वामी करण्यातव आरती सगुण रूपाने उन स्वामी स्वीकारा आरती ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। हॅलो श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ दादा बोला। हा मी तुम्हाला आता खरं सांगायचं म्हणजे सन 2009 पासून मी साईबाबांच्या सेवेमध्ये आलो. ऍक्च्युअली मी पहिली साईबाबांची सेवा करत होतो. हा त्यानंतर मग साईबाबांची सन 2009 पासून मी सेवा सुरू करत असताना डिसेंबर 2023 पासून म्हणजे गेल्या वर्षीपासून मी स्वामींच्या सेवेत आलो. म्हणजे सांगायचं म्हणजे 5-6 महिन्यापूर्वी म्हणजे ह्या वर्षभरातच एक सांगायचं म्हटलं तर की मला स्वामींची हे होती म्हणजे सकाळचे असे स्वप्न अवस्था 2 वेळा मला झाली होती. स्वप्न अवस्था स्वामींची सेवेमध्ये यायच्या आधी सेवेमध्ये मी यायच्या आधी मला त्यांनी एक हे होतं मला स्वप्न अवस्था होती स्वामींची. त्यानंतर मी कसं त्याला इग्नोर करत गेलो. मतलब साईबाबांची मी सेवा करतच आहे ना. हा हा मतलब मी त्यावेळी मग इग्नोर करत गेलो. नंतर मला ऍक्च्युअली हेच झालं माझं मन परिवर्तन झालं आणि मग इकडे ऍटोमॅटिकच वळलो. म्हणजे कसं मग युट्यूब वगैरे बघत गेलो. प्रदीप दादा पण दिसायला लागले युट्यूब वरती मला. तिकडे पण इग्नोर करत गेलो इग्नोरच करत गेलो मग सगळं. मग ऍटोमॅटिक असं एक होत 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 गेलं. मतलब प्रदीप दादांचं खूपच युट्यूब वरती यायला लागलं. मग ती मी बघायला लागलो. बघायला लागल्यानंतर मग ती सेवा मी पहिली मी केली. पहिली म्हणजे मी कुठे विचारलं नाही कुणाला काय नाही. युट्यूब वरती जसं होतं तसं गीतेचा 15 अध्याय त्याच्यानंतर गुरुचरित्र वगैरे जे अध्यात्म वगैरे जे असतील अध्याय वगैरे ते मी वाचायला मी स्वतःहून करत गेलो. त्याच्यानंतर 11 गुरुवार केले. त्याच्यानंतर 11 आरती केल्या मी स्वामींच्या. त्याच्यानंतर 21 दिवस मी सलग स्वामींची सेवा केली. त्याच्यानंतर स्वामी प्रकट दिनादिवशी मी 7 दिवस पारायण केलं घरी. घरी माझ्या दरवर्षी कार्यक्रम असतो साईबाबांचा वगैरे. आता मी स्वामी आता साईबाबा आणि स्वामी समर्थ एकच. हा एकच. मग माझ्याकडे दरवर्षी कार्यक्रम मोठा असतो. मी ब्राह्मणांना बोलवून इथं महाप्रसाद वगैरे करतो मी इथे. हा मग नंतर मग सांगायचं म्हणजे दुसरं आणि एक मोठा एक अनुभव एक सांगायचं तुम्हाला एक सांगतो मी. माझी राज्यसेवेची परीक्षा जून मध्ये झाली म्हणजे आता गेल्या जून मध्ये. मग आता अँसर शीट आली. अँसर शीट नुसार मी थोडा फेलच झालो होतो त्या परीक्षेमध्ये. मी खूप म्हणजे खूप इतका म्हणजे स्वामींवरचा माझा विश्वास उडाला ना काही. तुम्हाला एक खरं सांगायचं म्हणजे खूप विचारला मी स्वामींना इतका दोष दिले खूप वाईट बोललो. त्या क्षणी माझ्याकडे स्वामी चरित्र सारामृतचं ग्रंथ होता. त्याच्यानंतर बाकीची पुस्तक म्हणजे हे पण होतं तारक मंत्र वगैरे होतं. नियम पुस्तका वगैरे सगळं होतं. म्हणजे स्वामींची जी पुस्तिका होती ती सगळी होती. लागलीच मी लगेच संध्याकाळी निकाल बघितल्यानंतर पूर्ण मी याच्यातच गेलो डिप्रेशन मध्ये गेलो. आणि त्या याच्यात मी आवेशामध्ये पूर्ण ती पुस्तकं फाडून टाकल्यानंतर मी एका पिशवीमध्ये भरलं. एका पिशवीमध्ये भरल्यानंतर दोन दिवस मी स्वामींची सेवाच केली नाही अजिबात पूजाच केलेली नाही. 2 दिवसानंतर परत माझ्यात परिवर्तन झालं. परिवर्तन झाल्यानंतर मग परत प्रदीप दादांचे मतलब व्हिडिओ जरा बघूया असं परत तिथं मन हे माझं हे झालं. म्हणजे पॉझिटिव्ह एक सकारात्मक एनर्जी माझ्या निर्माण झाली. मग तिथं करत असताना म्हटलं आता प्रदीप दादा तसंच पोहोचायचं कसं. मग मी सर्च मारलं असंच मला काय कळलं म्हणजे कसं तिथं सर्च मारलं कसं काय केलो. मग ते दुबे म्हणून असा एक नंबर आला. मग तिथं दुबे स्वामी सेवेकर. मग तिथं तो नंबर लावला म्हणजे आडनाव त्यांचं काहीतरी दुबे होतं प्रदीप दादा नाही तर स्वामी सेवेकरी म्हणून कोणतरी आहेत वाटतं दुबे कोणतरी. हा मग त्यांना लावल्यानंतर ते म्हणाले ठीक आहे हो म्हणाले. मग मी त्यांच्याकडून मग सगळी माहिती घेतली कसं जायचं. 8 दिवसात हा कार्यक्रम पूर्ण म्हणजे तुम्हाला याच्या आधी थोडा आता इथं थोडस स्किप करतो आणि तुम्हाला निक सांगतो. कोरोना 2021 मध्ये आला त्यावेळी याच्या आधी पण मी 3 वर्ष म्हणतो मी अक्कलकोटला जाणार पण मला स्वामीने अक्कलकोटला नेलं नाही. पण ह्या 8 दिवसात म्हणजे जून मध्ये 8 दिवसात असा काही योग घडून आला. स्वामीने नांदूर शिंगोटे म्हणजे प्रदीप दादांच्या मठात मला तिथं नेलं. मला तिथं दर्शन मिळालं. प्रदीप दादांनी सेवा दिली सगळं काय दिलं. आणि दुसरं कसं ज्यावेळी मी प्रदीप दादांच्या मठात गेलो नांदूर शिंगोटेला मी 5 वाजता तिथं संध्याकाळी उतरलो. मला काय इकडचं तिकडचं नाशिकचं काय एवढं काय माहिती नव्हतं. मी पूर्ण लोकेशन वरती जात होतो. पूर्ण मोबाईलचं लोकेशन चालू करून मी जात होतो तिथे. हा लोकेशन वरती गेल्यानंतर तिथं एक स्टॉल आहे चहाचा. एक व्यक्ती आले टू व्हीलर वाली तिथे.
आणि मी त्या पहिला आधी मी हात दाखवायला सुरुवात केली, म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना, कारण तिथे रिक्षा वगैरे नाही आहेत, फोर व्हीलरच गाड्यात. म्हटलं मी थोडं वेट केलं तिथे, म्हटलं हात दाखवला, मग तिथे एक टू व्हीलर वाले आले. मग त्या टू व्हीलर वाल्याला मी विनंती केली, म्हटलं मला दादांच्या मठात जायचं, त्यांना पण माहिती ना दादांचा मठ, आम्ही ते पण विचारत. मग त्या दादांना, मोटरसायकल दादांना मी एवढं बोललो, तुमच्या गाडीमध्ये मी पेट्रोलसाठी पैसे देतो, मला तिथं मठात दादांच्या पोहोचा. त्यांनी एक रुपयाही न घेता, आम्ही तिथं मधी मधी विचारत होतो की प्रदीप दादांचं मठ कुठे, त्यांनाही माहिती नाही, मी तर नौकाच. मग तिथे गेल्यानंतर मग तिथं डाव्या साईडला जाताना तिथं दादांचा मठ होताच तिथं, तिथं मला त्यांनी सुखरूप पोचवलं मठात. त्याच्यानंतर तिथे मी नावनोंदणी केली, नावनोंदणी केल्यानंतर माझा 126वा नंबर होता, 126वा नंबर होता. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी रात्री माझा 10:30 नंबर आला, 126वा नंबर, 10:10 आला. 10 वाजता आल्यानंतर दादांनी मला सगळे विचारलं, माझे जे काही प्रश्न होते, ज्या काही समस्या होत्या, एका कागदावर लिहून वगैरे ठेवलं होतं मी, दादांना दिलं, दादांनी मला सेवाही दिली. परत म्हटलं आता कोकणात खाली यायचं, म्हटल्यानंतर आता तिथं थांबण्या, तिसऱ्या दिवशी कसं गुरुपौर्णिमा होती, त्यामुळे मला कसं घरी येऊन पूजा वगैरे करायची होती, म्हटलं आधीच आपण आजच रात्री निघूया, म्हणजे आपण तिथं वेळेत पोहोचू घरी. मग काय झालं, परत तिथं स्वामी दादा होते सेवेकरी, तिथे मठामध्ये सगळे ते आळंदीचे होते, आळंदी पुणे मधले होते, त्यांना मी रिक्वेस्ट केली की तुम्हाला मी पेट्रोल, मी त्यांना पैसे दिले, कारण कसं आहे आपण पैसे दिलेच पाहिजे, एवढ्या आपल्या 3 किलोमीटर वरती येणार सोडायला तर पैसे दिलेच पाहिजे. मग मी त्यांना 100 रुपये दिले, आणि मला त्यांनी तिथं नांदूर शिंगोटी बस स्थानकात तिथं 11:30 काहीतरी वाजले असतील कदाचित रात्रीचे, मग तिथं मला त्यांनी सोडलं. तिथं तर म्हणजे इतकं मला भयान वाटायला लागलं ना, खूप अंधार होता सगळ्या, सगळं काय अंधार. मी तिथे वेट केली, परत तिथे एक जण टू व्हीलर वाला आला, तिथे एक चायनीजचं दुकान आहे, तिथे एक टू व्हीलर वाला आला. मग त्या टू व्हीलर वाल्याला मी रिक्वेस्ट केली, मला त्यांना तात्काळ तिथं बसवलं आणि बायपास पाशी, म्हणजे हायवेला तिथे येऊन सोडलं. मग परत मला तिथं मग वेट करावं लागलं, तिथं येणाऱ्या जाणाऱ्या मी हात दाखवत राहिलो. मग परत तिथे एक जण टू व्हीलर वाला आला आणि माझ्याकडे पाठीमागं बघायला लागला, मी पण त्याच्याकडे बघायला लागलो, त्यांच्याकडे बघायला लागलो, बघायला लागलं. म्हटलं मी त्यांना हात दाखवला, तुम्ही मला सरळ एक गाडीवर बसवलं आणि सरळ मला संगमनेरला, सरळ तालुक्याला तिथं पोहोचवलं बस स्थानकात. बापरे, स्वामी. हा म्हणजे 22, हा मला म्हणजे 22 किलोमीटरचा जो प्रवास होता, त्याही तुम्हाला सांगायचं म्हणजे मला तिथं तिने सुखरूप पोहोचवलं. त्याच्यानंतर मग अर्धा पाऊण तासात मी पुण्याला जाणारी बस आली, बस आल्यानंतर मी तिथून पुण्यावरून परत मी ट्रेनला बसलो, म्हणजे गोंदिया एक्सप्रेसनी मी सरळ कोल्हापूरला गेलो, कोल्हापूरवरून मग कोकणात येणाऱ्या एसटी बसनी मग गावाला आलो, म्हणजे असा माझा प्रवास आहे ताई. खूप छान दादा अनुभव. हो म्हणजे सांगायचं म्हणजे खूपच, म्हणजे मला आधी याच्या आधी म्हणजे 2 वेळा मला म्हणजे एकाच दिवशी म्हणजे पहाटेचं स्वामींचं म्हणजे हे दाखवत होते मला स्वामी, पण मी तिकडे त्यावेळी इग्नोर करत गेलो, म्हटलं काहीतरी असेल काहीतरी असेल, त्या गोष्टी अशा अशा घडत गेल्या सगळ्या. मग आता दादांच्या मठात गेल्यापासून त्याच्यानंतर दादांनी सेवा दिलेली आहे, सेवा तर माझी सुरूच आहे. सेवा काय दिली, काय म्हणजे सेवा? दादांनी मला गणपतीची सेवा दिली, त्याच्यानंतर संकटमोचन सेवा दिली, त्याच्यानंतर 3 गुरुचरित्र पारायण करायला दिलं. आणि पारायण आता मी कसं मूळ ग्रंथ आणला आहे, त्यामुळे खूप मोठा ग्रंथ आहे, त्यामुळे तो शक्य नव्हता. मग मी काय केलं, 1 महिना तो सलग 2 अध्याय वाचत होतो, पण ते पारायण हे पारायणच असतं. हो ना. हो. मग मी काय केलं, हे केलं सप्तशती गुरुचरित्राचं पारायण केलं. मग नंतर मी केल्यानंतर मी परत संक्षिप्त गुरुचरित्र पारायण आणलं. मग कालांतराने ना, एक आता 8 दिवसापूर्वीच प्रदीप दादांना, योगेश दादा म्हणून आहेत बघा तिथे, हा योगेश दादांना मी फोन केला आणि मी त्यांना विचारलं की संक्षिप्त गुरुचरित्र वाचलं का चालेल का, तर नाही म्हणाले, तर दिंडोरी प्रणित गुरुचरित्र आहेत ते घ्या. मग म्हटलं आता ते माझ्याकडे नाही आहे. मग एक परत मी ग्रुपवर टाकलं होतं बघा मला पाहिजे म्हणून, मग एक काही आहेत ठाण्याच्या, त्या मला आता ते गुरुचरित्र पारायण पाठवणार आहेत. सकाळी बोलणं झालं, आजच झालं, 2-3 दिवसापूर्वी पण माझं त्यांचं माझं बोलणं झालं. ते पाठवल्यानंतर मग मी परत ते माझी 3 पारायण आहेत, ती पारायण पूर्ण करणार. माझा तर विश्वास आहे 100% स्वामींच्या कृपेने एक राज्यसेवेतून एक क्लासवन अधिकारी मी होणारच, होणार होणार, आणि स्वामी हे पूर्ण करणार. कारण मी स्वामींना एवढंच सांगितलेलं आहे की मला जनतेची सेवा करायची आहे, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहे प्रशासनामधली सिस्टीम काय आहे काय नाही, मी स्वतः पाहिलेली आहे. तुम्हाला याच्या पलीकडे जाऊन सांगतो, प्रशासनातले अधिकारी कर्मचारी जनतेचे काय हाल अपेक्षा करतायत ना ते मला माहित आहे, ते मला सगळं थांबवायचं आणि त्यांच्या समस्यांचं निराकरण आणि त्यांच्या समस्या मला सोडवायच्या आहेत, हेच मी स्वामींना सांगितलेलं आहे. आणि स्वामी माझी 1001% पूर्ण इच्छा करणारच, हा माझा विश्वास आहे. नाही करणार ना, करणार सगळ्या गोष्टी. हो हो. खूप छान दादा अनुभव.
हा अनुभव कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचेही असेच अनुभव असेल तर 88 06 49 06 ह्या नंबरवर सकाळी 10 ते 11 या वेळेत शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.